विद्या क्षेत्र त्यांनी सोडलं नाही की ज्याच्यात त्यांनी प्रवेश केल्याने चांगलं काम करून दाखवलं आणि एवढं सगळं असून म्हणजे अशा प्रकारची दुसरी राजकीय व्यक्ती आपल्यासमोर एकतरी आहे का याचा विचार आणि असं असून सुद्धा दुर्दैवाने आपल्या देशातल्या लोकांनी त्यांना फक्त दलितांचे पुढारी ठरवले म्हणजे हा आपल्या देशातल्या लोकांचा समजूत म्हणजे आपल्या समजण्यामध्ये तरी एक फार मोठा म्हणजे बॅकलॉग आहे आणि आंबेडकरांचा सुद्धा एक म्हणजे दलितांना ते पुढारी वाटणं हे साहजिक आहे परंतु इतर समाजाने त्यांना केवळ दलितांचे पुढारी मानायचं हे अत्यंत दुर्दैव 21st सेंचुरी मध्ये आंबेडकरांचं स्थान काय या विषयावरती त्यांचे युरोपात सेमिनार होणारे आणि त्या विषयाचे निर्णय भाग पाडलेले आहेत म्हणजे आंबेडकरांच्या इकॉनॉमिक आयडियोलॉजी त्यांची हिस्टॉरिकल आयडियोलॉजी पॉलिटिकल सोशल आयडियोलॉजी निर्णय विषय आहेत त्याच्यावर ठिकाणी पेपर लिहिले आहेत ते युरोपात मांडणार आहेत मी प्रिन्सिपल प्रधानांना विनंती केली की मला ते नंतर थोडं काम आहे म्हणून मला जरा लवकर जाण्याची परवानगी द्या त्यांनी मला पहिल्यांदा बोलायला सांगितलं काही महत्वाच्या गोष्टी मला असं वाटतं की मांडणं आवश्यक आपण 21व्या शतकात आहोत ऑलरेडी 14 वर्ष होऊन गेले 15 वर्ष काय आपल्या समाजाची कुठल्याही समाजाची 21व्या शतकात काय अपेक्षा आहे तर समाजाची रचना इक्वालिटी लिबर्टी फ्रॅटर्निटी सायंटिफिक आउटलुक ऑपॉर्च्युनिटी फॉर प्रोग्रेस टू एव्हरीबडी ह्या याच्यावर आधारित असलेलं आहे आंबेडकर वॉज मान वॉज रिस्पॉन्सिबल इन अ ग्रेट मेजर टू अश्युअर अस ग्रीन वॅल्यूज ॲज चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यांनी काठमांडूला केलेल्या एका भाषणात अगदी शेवटच्या काळामध्ये केलेल्या भाषणात त्यांनी असं म्हटलेलं आहे अर्थातच म्हणजे लिबर्टी इक्वालिटी फ्रॅटर्निटी ही आपल्या घटनेच्या प्रियांबलमध्ये घातलेली तत्व आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की फ्रेंच रेव्होल्युशन 1789 झाली 89 साली झाली ते ब्रॉट इन इक्वालिटी रशियन रेव्होल्युशन 1917 त्यांनी इक्वालिटी आहे पण व्हॉट अबाउट लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी इंट्रोड्युसिंग इक्वालिटी कॅनॉट बी ॲट द सॅक्रिफाईस ऑफ लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी आणि फॉर लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी यू हॅव टू गो टू बुद्धा आणि म्हणून ते बुद्धिझमचा जो ते विचार मांडत होते ते फ्रॅटर्निटी आणि लिबर्टीच्या भूमिकेत होते आणि बुद्धाचं आकर्षण त्यांना जे वाटलेलं होतं ते बिकॉज बुद्धिझम इज अ रिलिजन बेस्ड ऑन मोरॅलिटी अँड रॅशनॅलिटी त्याच्यामध्ये दुसऱ्या देव वगैरे अशा प्रकारच्या कुठल्याच कल्पना नाही हे जे विचारविश्व होतं ते आंबेडकरांच्याकडे आज आपण भारताची घटना झाली 1950 साली त्याच्यानंतर जवळजवळ 65 सालपर्यंत आपल्या देशामध्ये सुरळीतपणे कारभार चालू म्हणजे राज्यकर्त्यांनी बरेच गोंधळ घातले तरीसुद्धा व्यवस्थितपणे 5 वर्षांनी निवडणुका होतात एक सरकार येतं दुसरं जातं तिसरं येतं आज आपल्या देशाच्या बाजूचे देश इथं काय परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे श्रीलंकेत आता बऱ्याच काळाने व्यवस्थितपणे निवडणुका व्हाल्या पाकिस्तानमध्ये सुद्धा बऱ्याच काळाने आज नवाज शरीफ एक नीटपणे निवडणूक जिंकून आलेले आहे नेपाळमध्ये अजूनही नीटपणे कॉन्स्टिट्यूशन बनत नाही आणि बांगलादेशमध्ये अशा प्रकारची अनस्टेबल परिस्थिती आपल्या बरोबर स्वतंत्र झालेले सगळे देश आहेत पण तिथं कुठेही व्यवस्थित राज्य यंत्रणा चालताना दिसत नाही म्हणजे आपल्या देशात काही सगळं आलबेलय असायचा भाग नाही परंतु एक व्यवस्था असावी लागते ती व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आंबेडकरांचा मोठा भाग होता भारताच्या निर्मात्यांमध्ये तुम्ही गांधी नेहरू पटेल आणि आंबेडकर गांधीजी अर्थातच आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या आर्थिक घडामोडीचा सगळ्या बांधणीचा पाया घातला प्लॅनिंग कमिशन निर्माण केलं पटेलांनी सबंध देशातली जी संस्थान होती ती एकत्र केली हे सगळं आहे परंतु ह्या देशाला एक रचना देणं हे जे काम आहे हे बाबासाहेबांनी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून आणि तुम्ही आता पार्लमेंटमध्ये केवळ पार्लमेंटमध्ये नाही निर्णय विधानसभांमध्ये कशा प्रकारे गोंधळ चालतो
किती माणसं असतात, किती आमदार खासदार असतात, माननीय खासदार इथं आहेत, ते नाही गोंधळ करत. पण आता अशा भारत काय करावा की नको करू ते तुम्ही ठरवा. अशा एका मोठ्या सभेमध्ये नीटपणे चर्चा करून घटनेची निर्मिती करणं, वेगवेगळ्या विचाराची माणसं अशी असताना त्यांना एका विचारामध्ये बांधणं हे फार कठीण काम. आणि ह्याच्यामधलं एक मला म्हणजे हे सगळं मी सगळं सांगतोय, ह्याच्या खेरीत आंबेडकरांनी केलेलं अत्यंत दुसरं महत्वाचं काम, इथे महिला विद्यापीठ आहे, इथे अनेक महिला विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका आहेत, सगळ्यात महत्वाचं काम मी असं म्हणेन त्यांनी जे केलं ते हिंदू कायद्यामध्ये जी सुधारणा केली, जो वर्षानुवर्ष या देशामधला अर्धा समाज म्हणजे स्त्रिया होत्या ज्यांना कुठच्याही प्रकारचे अधिकार नव्हते, ते अधिकार आपल्या या हिंदू कायद्यामध्ये बदल करून आंबेडकरांनी स्त्रियांना दिले. आता ह्याच्या संदर्भातली जी घडामोड आहे ती सुद्धा फार महत्वाची. जेव्हा घटना बनवण्याचं कार्य चाललेलं होतं त्याच वेळा बाबासाहेबांची भूमिका होती की त्या घटना सभेतच हिंदू कोड पास व्हावं, एकच हिंदू कोड सिव्हिल कोड म्हणून पास व्हावं. पण मी सांगितलं तसं अनेक वेगवेगळ्या प्रकारची विचारांची माणसं होती. राजेंद्र प्रसाद जे त्या संबंध सभेचे अध्यक्ष होते त्यांचाच हिंदू कोड बिलाला विरोध होता. श्यामाप्रसाद मुखर्जी जे नेहरूंच्या त्यावेळेच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि नंतर ज्या जनसंघाचे संस्थापक होते त्यांचा त्या संबंध घडामोडीला नवीन कायदा बनवण्याला विरोध होता. आणि त्याच्यात असे म्हणजे नेहमीचेच मुद्दे काढण्यात आले की फक्त हिंदूंसाठी का कायदा करण्यात येतो. नंतर हे जे संबंध सभागृह आहे हे इलेक्टेड सभागृह नाही हा शेवटी मुद्दा काढण्यात आला. आणि जवाहरलाल नेहरू म्हणजे जवाहरलाल गरिमांच्या डेमोक्रॅट ते म्हणाले की आता हा मुद्दा काढल्यानंतर आपल्याला बोलणं कठीण आहे. आणि म्हणून नेहरूंनी सांगितलं की आपण हे विधेयक आता इथे ह्याच्यामध्ये घेऊया. म्हणून बाबासाहेब त्यामुळे दुःखी झाले आणि ते त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा कशासाठी, तर हिंदू स्त्रियांच्या भल्यासाठी जो कायदा बनतो आहे तो कायदा इथे होत नाही म्हणून. आणि मग त्याच्यानंतर जी निवडणूक झाली 52 साली त्यात नेहरूंनी हा विषय घेतला की आम्ही हा कायदा करणार आहोत. आणि मग 54 ते 56 सालामध्ये हे चार कायदे झाले, हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट आणि मेंटेनन्स, चार कायदे 54 ते 56 मध्ये झाले. बाबासाहेबांचं सुदैव असं की त्यांच्या आयुष्याच्या काळामध्ये हे कायदे झाले असं सुदैव नरेंद्र दाभोळकरांना लाभ झाले. त्यांना जो अंधश्रद्धेच्या विरुद्ध कायदा करायचा होता तो त्यांचा खून झाला आणि तो सुद्धा म्हणजे इतक्या वर्षानंतर आपल्याकडे अशा प्रकारचा कायदा होण्याचा प्रयत्न होतोय, त्याला विरोध होतोय आणि कायदा मांडणाऱ्या माणसाचा खून होतो आणि त्याच्यानंतर तो कायदा होतो. हे अशी परिस्थिती. बाबासाहेबांचं एवढं मोठं श्रेय आहे आणि त्यांना जवाहरलाल नेहरूंनी जो पाठिंबा दिला त्याचाही आभार आहे की सुदैवाने बाबासाहेबांच्या आयुष्य काळामध्ये हे कायदे झाले. आणि दुसरी ह्याच्या संदर्भात तुम्हाला सांगण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे 2005 मध्ये जो म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्टमध्ये जो बदल झाला हा स्त्रियांच्या दृष्टीने असलेल्या सगळ्या मुलींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा बदल आहे. म्हणजे हिंदू कायद्यामध्ये जे उपासनरी ही जे कन्सेप्ट आहे म्हणजे आजोबा वडील आणि मुलगा यांनाच जी पिढीजात संपत्ती असते त्याच्यामध्ये अधिकार आहे, मुलींना नाही वारसामध्ये. तो बदल 2005 साली भारताच्या घटनेने केलेला आहे. आणि एखाद्या गृहस्थाला जर मुलगी असेल तर मुलाला जेवढा हक्क असेल तेवढाच मुलीला असणार. हे 2005 साली झालं पण त्याचा पाया बाबासाहेबांनी 54-56 साली घातला होता हे आपल्याला विसरून जाणार. तेव्हा बाबासाहेबांची ही संबंध आणि दुसरं बाबासाहेबांनी नंतर बुद्ध धर्म स्वीकारला परंतु हिंदू या शब्दाची जी त्यांनी व्याख्या केली त्या कायद्यामध्ये त्याच्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन ज्यू पारसी हे सोडून भारतामधले सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड कधी होईल किंवा होईल परंतु आज 85% जवळजवळ
म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि हे जर सोडले तर 85% आपल्या देशातल्या लोकांना लागू पडणारा हा सिव्हिल लॉ हा बाबासाहेबांनी निर्माण केला हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि आज म्हणजे हिंदुस्थानातला हिंदूंच्या संदर्भात कायदा झाला पण पाकिस्तानात झाला नाही. पण पाकिस्तानामधल्या हिंदू स्त्रियांची परिस्थिती वाईटच आहे आणि पाकिस्तानमध्ये आता हिंदू 2% उरले असते तर बांगलादेशमध्ये जवळजवळ 10% आहे. आणि आता बांगलादेशमध्ये भारताच्या धर्तीवरती हिंदू कायदा वेगळा करायचा अशी पावलं उचलण्यात आली. दुसरं एक बाबासाहेबांचं मुख्य पण तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे जेव्हा म्हणजे भारताच्या घटनेमध्ये प्रतिनिधी कसे निवडले जातात ह्याच्याबद्दल गांधीजींची आणि बाबासाहेबांची वेगळी भूमिका. बाबासाहेबांची भूमिका होती की प्रत्येकाला वेगळा वेगळा इलेक्टोरेट असला पाहिजे. गांधीजींची भूमिका होती की नाही सगळ्यांचा एकच इलेक्टोरेट असला पाहिजे आणि त्याच्यासाठी गांधीजींनी उपोषण केलं. गांधीजींचे प्राण महत्त्वाचे आहेत हे बाबासाहेबांनी स्वीकारलं पण त्याच्याहीपेक्षा त्यांनी त्यावेळेला गांधीजींची भूमिका स्वीकारली. आज त्यामुळे काय होते बघा की एखाद्या मतदारसंघामध्ये तो शेड्यूल कास्टसाठी रिझर्व केलेला असेल तर उमेदवार शेड्यूल कास्ट असतो पण मतदार सगळे असतात. किंवा एखादा मतदारसंघ हा ओपन मतदार असतो तो ओपन कॅटेगरीचा उमेदवार असतो पण मतदार सगळे. आज पाकिस्तानमध्ये तसं नाही आहे. पाकिस्तानमध्ये 2% हिंदू आहेत तर त्यांचे 2 प्रतिनिधी त्यांच्या पार्लमेंटमध्ये आहेत. बाकीच्या मतदारसंघामध्ये त्यांची काय म्हणतात शिखांचा आणि बाकी सगळ्या मायनॉरिटीचा म्हणून 1 प्रतिनिधी. आज ह्या अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी स्वीकारल्यामुळे आज एकसंध असा इलेक्टोरेट आपल्या देशामध्ये निर्माण झाला. नंतर बाबासाहेबांना असंही वाटलेलं आहे की आपण हे स्वीकारायला नको होतं परंतु जे झालं हे सगळ्या समाजाच्या दृष्टीने चांगलं झाले ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली हे आपल्याला मानलं पाहिजे. आणि म्हणजे आज आता वेगवेगळ्या देशांमध्ये ज्यांनी पीडित लोकांसाठी दलितांच्यासाठी श्रमिकांसाठी काम केलं जसे नेल्सन मंडेला आहे साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये मार्टिन लुथर त्याच्या पलीकडे बाबासाहेबांनी काय म्हणजे मी मगाशी जे म्हणालो कोणाची कोणाशी आपल्याला तुलना करायची म्हणजे गांधीजींचं कार्य मोठं आहे सरदार पटेलांचं आहे नेहरूंचंही आहे परंतु राजकीय कार्य करत असताना निर्णय विषयावरती सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल भूमिका घेणं लेखन करणं ते मांडणं हे करणारा तुम्हाला माणूस दुसरा दिसत नाही. आणि त्याचबरोबर सामाजिक सुधारण्यासाठी आग्रह धरणं त्याच्यासाठी आंदोलन करणं भूमिका घेणं हे तुम्हाला बाबासाहेबांच्या दुसरा माणूस दिसत नाही या काळात दिसत नाही नंतरही दिसत नाही या की त्यामुळे आज 21व्या शतकाकडे आपण जेव्हा बघतो आणि 21व्या शतकात आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जे केलेलं कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्यापासून त्यांच्या लिखाणापासून म्हणजे ही पुस्तकं त्यांनी लिहायला किती कष्ट घेतले असतील ते वाचणं सगळे आणि समजून घेणं हे म्हणजे महागठीण आहे. तेव्हा एवढं कार्य अवघ्या 65 वर्षांच्या आयुष्यामध्ये एका बाजूला आणि अतिशय कठीण परिस्थितीतून पुढे आलेली व्यक्ती सामाजिक सगळ्या प्रकारच्या अडचणी असताना पुढे येणं हे समाजासाठी कार्य करणं घटना निर्मिती करणं हिंदू कायद्यामध्ये बदल करणं आणि निर्णय विषयामध्ये लिखाण करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि ते त्यांचे जे विचार आहे ती पुस्तकं वाचणं त्यात ती समजून घेणं त्यात आपण त्यांना म्हणजे ह्या निमित्ताने आपली कृतज्ञता व्यक्त करून अंडरस्टँडिंग डॉक्टर आंबेडकर आपण म्हणतो 21व्या शतकामध्ये ते 21व्या शतकाच्या संदर्भात त्यांचे जे विचार आहेत त्यांचं जे कार्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामधून स्फूर्ती घेतली पाहिजे. आजच्या या UGC स्पॉन्सर्ड सेमिनारमध्ये निर्णय विषय आणि निर्णय विषयावरती पेपर मांडले जाते माझ्यानंतर अर्थातच डॉक्टर मुंगेकर यांचं भाषण तुम्हाला अर्थातच स्फूर्तीदायक होईल पण माझे जे विचार आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जस्टिस हेमंत गोखले यांनी आपल्या 20 भाषणामध्ये
बाबासाहेबांची महानता आणि बाबासाहेबांचे एकमेव द्वितीय स्थान आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता, स्त्रियांचे सबलीकरण आणि एकंदरीतच समाजाच्या प्रगतीसाठी, मानवतेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान हे अतिशय उलगडून सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सविता तायडे मॅडम यांना पद्मश्री मिलिंद कांबळे यांची ओळख करून देण्यासाठी निमंत्रित करतो. कार्यक्रम में मुझे बहुत गर्व महसूस हो रहा है कि आज मैं मिलिंद कांबळे जी का परिचय आपके सामने रख रही हूँ. मिलिंद कांबळे सर का जन्म महाराष्ट्र मराठवाड़ा के शिरूर ताजबंद गांव में हुआ. शुरू की शिक्षा उन्होंने गांव में ही की, उपरांत उन्होंने सिविल इंजीनियरिंग की डिग्री हासिल की. पांच साल उन्होंने सिविल इंजीनियरिंग का कार्य किया और इसी बीच फिक्की का भी पापा ने सर्वोत्कृष्ट उद्योजक भारत सरकार का 2013 का पद्मश्री पुरस्कार उनको मिला. फिक्की के उत्कृष्ट कार्य के लिए दलित इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री अर्थात डिक्की इनकी उन्होंने नींव डाली. कई सारे स्तरों पर वे आज कार्य कर रहे हैं. इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी प्लानिंग बोर्ड के सदस्य हैं, फॉर्च्यून कंपनी के चेयरमैन हैं, उनकी संस्था डिक्की वैश्विक स्तर पर पंख फैला रही है, भारतीय समाज को समृद्ध बनाने में सहयोग दे रहे हैं. आपको पता होगा कि सत्यमेव जयते जैसे कार्यक्रमों में वे शिरकत कर चुके हैं और वहां पर उन्होंने आज का जो रिजर्वेशन है उनकी बहुत अच्छी व्याख्या की थी. उन्होंने कहा था कि रिजर्वेशन एससी ओबीसी एसटी को नहीं मिल रहा है परंतु हजारों वर्ष से स्वर्णों को मिल रहा है. वह तो बहुत छोटा सा हिस्सा है कि वो अभी हमारे लिए शुरू हुआ है. उनकी संस्था डिक्की के द्वारा वह हजारों लोगों को रोजगार उपलब्ध करा रहे हैं. उन्होंने बताया था बाबा साहब के अनुयायी केवल लेना नहीं जानते देना जानते हैं, इसलिए वह टैक्स पे करते हैं और बिना रिजर्वेशन से उन्होंने इतना अच्छा मुकाम हासिल किया है. कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय संस्थाओं से जुड़े हैं और मुझे बहुत गर्व हो रहा है कि आज इतनी बड़ी हस्ती हमारे बीच उपलब्ध है. ये बहुत बड़ी बात है कि आमिर खान जी से उन्होंने कहा था कि इस समाज में मुझे मेरा सरनेम